नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त, तसेच आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून संबोधले जाणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर. आज यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनातील अथम प्रयत्नाचा आजच्या या भागामध्ये आपण विशेष करून त्यांच्या जीवन घडणीमध्ये, देशाच्या सुधारणेमध्ये किती महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं याबद्दल आपण विचार विनिमय करणार आहोत. विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणजेच आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून त्यांना संबोधले जाते. तसेच ते श्रेष्ठ मराठी ग्रंथकारसुद्धा ओळखले जातात. त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकांहून अधिक काळ निर्माण होत होते, परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी म्हणून स्वरूप प्राप्त करून दिले. विष्णूशास्त्र्यांचा जन्म हा पुण्याचा म्हणजेच मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी BA ची परीक्षा पूर्ण केली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून ते उत्तीर्णही झाले. त्यानंतर पुणे व रत्नागिरी येथे सरकारी माध्यमातून शाळातून त्यांनी शिक्षकाची नोकरीसुद्धा पत्करली. विष्णूशास्त्र्यांचे वडील म्हणजे कृष्णशास्त्री हे सुसंस्कृत होते. इंग्रजी साहित्याचे ते जाणकार होते. रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र असे मराठी लेखकसुद्धा होते. त्याचप्रमाणे विष्णूशास्त्र्यांना ही लेखनाची आवड यामुळेच लागली. कृष्णशास्त्र्यांनी चालवलेले शालापत्रक हा मासिकातून विष्णूशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला. त्यानंतर काही वर्षातच ते या मासिकाचे संपादकसुद्धा झाले. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी संपादकीय कारकिर्दीमध्ये सरकार आणि ख्रिस्ती मिशनरीच्या यांच्यावर केलेली त्यांनी खोचक टीका हे मुख्य हेतू होता. त्याचप्रमाणे शालापत्रक बंदही पडले ते 1875 मध्ये. सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला हे सुप्रसिद्ध मासिक काढले. तसेच मोडक आणि साने यांच्या सहकार्याने त्याने काव्यती हा संग्रह हे मासिकसुद्धा सुरू केले. आपल्या देशातील लोकांनी रचलेले काव्य, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्या मार्गातून देशसेवा करणे हा त्या या मासिकाचा मुख्य हेतू होता. तथापि या मासिकावर विष्णूशास्त्र्यांनी कधीही आपण संपादक असल्याचे नाव कधीही घातले नाही. 1880 मध्ये नव्या दमाच्या नव्या मनावर देशभिमान हा असावा हा संस्कार करण्यासाठी टिळक आगरकर यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची ख्यातनाम शालाही सुरू केली. त्याच वर्षी कडव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी 2 वृत्तपत्रे म्हणजे केसरी आणि मराठा हे सुद्धा सुरू केले. याशिवाय चित्रकला, आर्यभूषण छापखाना, किताबखाना यासारखे समाज शिक्षण उपयोगी उपक्रमही त्यांनी सुरू केले. निबंधमाला हे विष्णूशास्त्र्यांचे प्रमुख जीवित कार्य. निबंधमालेच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 84 अंकातील लेखन हे विष्णूशास्त्रीं जवळजवळ एकट्यानेच केले. निबंधमालेतील विविध विषयावर लिहिलेल्या त्यांच्या या निबंधांनी मराठी निबंधाला सार्थक रूप दिले. त्यांच्या या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी गाठलेला होता. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस या ग्रंथाचे भाषांतर विष्णूशास्त्र्यांनी शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केलेले दिसून येतात. याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी या सुसंस्कृत कवींवर त्यांनी जे सक्षिमात्मक निबंध लिहिले ते पुढे संस्कृत कविपंचक या नावाने प्रसिद्ध करून त्यांनी सोडले. या निबंधांनी काव्य समीक्षिकेच्या पाश्चात दृष्टीला एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि प्राचीन कवीच्या काल, कविता आणि कला यांच्या मीमासेत ऐतिहासिक दृष्टी त्यांनी देशाला आणि समाजाला दिली. शालापत्रक, निबंधमाला, केसरी इत्यादी या नियतकालिकातून विष्णूशास्त्र्यांचे लेखन केले. ती भाषा साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय अशा विविध प्रकारच्या होत्या. त्यांच्या भाषा साहित्यविषयक लेखामध्ये मराठी भाषेची तात्वाई स्थिती, भाषा पद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्त आणि कवित्व या ग्रंथातील टीका वगैरे या विषयांवरील लेखन अंतर्भूत आहेत. लोकभ्रम, अनुक्रमण आणि गर्व यासारख्या विषय त्यांच्या सामाजिक लेखनामध्ये दिसून येतो. आमच्या देशाची स्थिती, मुद्रण स्वातंत्र्य हे 2 लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय असे कार्य करून देतात. चिपळूणकरांना वाचनाचा अत्यंत आवड होती. हा नाद हितावह आहे असे अनुभवाने ते सांगत पाहतात. त्यांची स्वतःची ग्रंथ वाचन पद्धत ही सर्वथा अंगाने वेगळी आणि विचित्र वाटेल अशी असली तरी वाचनकला हा विषय लिहिण्यासाठी इथे त्यांना अभिप्रेतच नाही. वाचन ग्रंथ कसे असावेत, वाचन छंद कसा हितावह आहे इत्यादी विषय ते चर्चा करताना दिसून येतात आणि ते आपल्या निबंधातही लिहिताना दिसतात.
मोरोपंतांची कविता या विषयावर विष्णूशास्त्रींनी निबंधमालेत 2.5 वर्ष लेखन केले. किकावलीवरील दादोबा पांडुरंगांची यशोदा पांडुरंगी ही टीका 1865 साली ही प्रकाशित झाली आणि त्यांच्या हाती लागली. पण पुढे ते 13-14 वर्ष त्यावर त्यांचा अभ्यास सुरू त्यांनी केला. त्याची फलश्रुती म्हणजे हे 11 निबंध आहेत. डॉक्टर जॉन्सन आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर हे 2 विद्वान वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये येऊन गेलेले आहेत. चिपळूणकर आणि जॉन्सनचे चरित्र मराठी वाचकांसमोर अतिशय अभ्यासपूर्वक आणि रंजक पद्धतीने ठेवले. या 2 विद्वानांच्या व्यक्तिमत्वात बरेच साम्यही आढळतात आणि काही भेद देखील आढळते. डॉक्टर जॉन्सन आणि विष्णूशास्त्री हे दोघेही स्वछंदात रमणारे असले तरीही जॉन्सन एका जागी फार काळ बसू शकणारे नव्हते. विष्णूशास्त्री हे एकाच जागी तासनतास बसून वाचन लेखन करणारे मग्न राहणारे व्यक्ती होते. दोघांची ही स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती आणि बुद्धी कुशाग्र होती. त्यांना वाचनाची पद्धत दोघांचीही सारखीच होती. पूर्ण ग्रंथांना वाचता नुसता चालला असताना देखील ग्रंथाचे मर्म त्यांना कळत असे. वाचनाच्या आवडीने दोघांचेही व्यक्तिमत्व ही समृद्ध झालेली होती. दोघांचेही स्वभाव हे मन मिलावू नव्हते. जॉन्सन हे फटकून वागे तर विष्णूशास्त्री हे एकलकोंडेपणाने फारसे कोणाच्या संपर्कात नसे. दोघांच्या लेखनावर आपला चरितार्थ चालविला. दोघांनी केलेले लेखन हे मोजके पण कालाने दखल घेण्याजोगे होते. आपल्या भाषेची स्थिती, पद्धती, व्याकरण इत्यादी विषयी दोघांनीही कळकळतीने लेखन केलेले दिसून येते. जॉन्सनने रॅमलरचे आणि विष्णूशास्त्रींनी निबंधमालेचे लेखन एका हाती केले. जॉन्सन हे स्वभावाने आळशी होते तर विष्णूशास्त्री हे स्वभावाने उद्योगप्रिय होते. जॉन्सन यांची राहणी ही गबाळी असे तर विष्णूशास्त्री यांची पुणेरी पद्धतीने नेटका पोशाख ते करीत असे. त्यांना कपडा लत्त्याचा शौकही नव्हता. दोघांची व्यक्तिमत्व ही प्रभावहीन होती. दोघांच्या ठाई असलेले मानसिक धैर्य हे असाधारण होते. दोघांचे मित्रमंडल मोजकेच होते. जॉन्सनच्या मित्रांमध्ये चित्रकार, गायक, नट, कवी असे उत्तम कलावंत होते तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या मित्रांमध्ये टिळक, आगरकर, किर्लोस्कर, आगाशे, जांभेकर असे मातब्बर विद्वान मंडळी हे होती. दोघेही आपल्या निवडक मित्रमंडळीमध्ये चालणाऱ्या गप्पांमध्ये रमत असे. डॉक्टर जॉन्सन आणि विष्णूशास्त्री हे दोघेही भिन्न भिन्न काळामध्ये जन्मलेले असले तरीही विष्णूशास्त्रींवर जॉन्सनच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा मोठा पडलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांचे चरित्र रेखाटण्याचा मोह त्यांना झाला आणि हे चरित्र लेखन करताना प्रस्तावनेत जो उद्देश त्यांनी मनामध्ये बाळगला होता तो साध्य झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या विषयीच्या अभिमान हे त्यांच्या लेखन मार्गातील प्रेरणा होत्या. या तिन्ही संदर्भात सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांच्या चेतवणी देणे हा त्यांचा लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. तो साधण्यासाठी सालांकार, संसंस्कृत, काव्यशैली, ॲडिसन, मेकाले या इंग्रजी निबंधकारांचे डोलदार निबंध लेखन, त्यांच्या संस्कारातून घडलेले समर्थ आणि प्रभावीशाली गद्यशैली ही त्यांनी वापरली. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातील पुना कॉलेज आणि डेक्कन कॉलेज या महाविद्यालयामध्ये झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवीकेचा अभ्यास पूर्ण केला आणि विष्णूशास्त्रींनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, नीतीशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत, मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो. BA होण्यापूर्वी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या वडिलांचे शालापत्रक या मासिकांचे कामकाज पाहणे हे सुरू केले. शालापत्रकातून त्यांनी केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण, ख्रिश्चन मिशनरी यांच्यावर टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी 1875 मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एक हाती मजकूर लिहिलेले निबंधमाला हे 25 जानेवारी 1874 पासून त्यांनी सुरू केले होते आणि पुढे ते 7 वर्ष अखंड चालत राहिले. 1874 साली चिपळूणकरांनी निबंधमाला या मासिकाचे प्रकाशन उभारले. 1874 सालापासून म्हणजे त्यांच्या हयात असण्यापर्यंत म्हणजे सुमारे 8 वर्ष त्यांनी निबंधमाला चालविली. निबंधमालेतील निबंधातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या न्यायकारक धोरणाविषयक टीकात्मक लिखाण केले तसेच साहित्य लेखनही केले. त्यांनी 1878 मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांनी जाणीव वाढावी आणि त्याचबरोबर सामान्य जनतेने काव्यभिरुची घडवण्यामध्ये हे हेतूने काव्य इतिहास संग्रह हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापन करण्याचा पुढाकार सुद्धा घेतला. ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली देश भरडला जात असताना
अवतीभोवती ही प्रतिकूल वातावरण असताना साऱ्या घडामोडी आहेत या सगळ्या परिस्थितीला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुरून उरले. व्यासंग, वैचारिक बळ आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल पाहणाऱ्या दुर्दम्य इच्छा तसेच महत्वाकांक्षा असल्याशिवाय हे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूतूनच 1880 त्यांनी बाल गंगाधर टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली दिसून येते. अतिशय महत्वाची बाब म्हणजे इंग्रजी भाषेचं महत्व फार चांगल्या रीतीने जाणत होते. ब्रिटिशांच्या वर्चस्वला त्यांनी नाकारलं, पण त्यांच्या भाषेला त्यांनी स्वीकारलं. खरं तर ब्रिटिशांनी स्वार्थापोटी कारकून तयार करण्यासाठी भारतीयांना शिक्षण देऊन तयार करायला सुरुवात त्यांनी केली होती, पण ते शिक्षण मिळाल्याबरोबरच त्याचा वार हा त्यांच्यावर उलटणार या विचाराने प्रेरित होऊन भारतीय तरुण रक्त त्यांच्या विरोधात उभं राहील हे त्यांना इंग्रजांना त्याची कल्पना सुद्धा नव्हती. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा स्वभाव हा उद्यमशील होता, त्यामुळे लेखन करत असताना लेखनाच्या प्रसिद्धीसाठी आवश्यक असणारा छापखाना आपला असावा असं त्यांचं मत होतं. आपले स्वतःचं पुस्तक विक्रीचे दुकान असावे हे त्यांच्या पुढची पायरी होती. त्यांना स्वतःला शाळेत शिकणे हा प्रकार फारसा रुचला नव्हता, पण आपण एक चांगली शाला काढावी हा विचार त्यांच्या मनामध्ये फार पूर्वीपासूनच होता. आपले वर्तमानपत्र असावे असाही विचार त्यांनी केला होता. या सर्व विचारामागे जनप्रबोधनाचा आणि त्यातून देशहित साधण्याचा हेतू हा त्यांचा मोठा हेतू समाजकार्यासाठी लाभला. त्याने आपले हे विचार एक एक करून कृतीत आणले. चित्रशाला हा छापखाना 1889 सुरुवातीमध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या घरातच स्थलांतरित करण्यात आला. त्याआधी विष्णुशास्त्रींनी रत्नागिरीस असल्यामुळे बालकृष्णपंत आणि शालिग्राम यांच्या नजरेखाली शनिवार पेठेत हा लहानसा जागेमध्ये हा छापखाना सुरू केला होता. 1889 सालात अखेर बुधवारवाड्यामध्ये आग लागून सरकारी बुक डेपो हे जळून खाक झाल्यामुळे आता जर इथे आपण पुस्तकाचे दुकान काढले तर ते फायद्याचे होईल असा विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा अंदाज होता. त्यांचे वडील हे कृष्णशास्त्री यांनी केलेली बरीच पुस्तके त्यांच्या संग्रही होते. शालिग्रामांनी नुकतीच प्रसिद्ध केलेली 1-2 पुस्तकेही त्यांच्याकडे होती. ही पुस्तके आणि चित्रशाळेतील तसबिरी, विलायती इंग्रजी आणि मराठी पुस्तके ही विक्रीला ठेवली तर न्यू इंग्लिश स्कूल आणि दुकान यांची सांगड घालून गिराईक हे आपोआपच मिळतील. या हिशोबाने विष्णुशास्त्रींनी 1889 बुधवार पेठेमध्ये हा किताबखाना सुरू केला आणि त्याचे नावसुद्धा या दुकानाला तसेच दिले, किताबखाना. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 6 रजा घेऊन ते घरी बसले होते तेव्हा सरकारी नोकरी सोडल्याबरोबर आपण काय काय करायचे याचे मनसुबे त्यांनी आखले होते. त्याचबरोबर त्यांची कामाची आखणी मनात त्यांची चालूच होती, पण त्यांचा सोगाहवा त्यांच्या पत्नीखेरीज इतर कोणालाही लागला नव्हता. विष्णुशास्त्रींच्या मनामध्ये एक खाजगी इंग्रजी शाळा काढावी असा त्यांचा मनसुबा होता, ज्यामध्ये सरकारी शाळांपेक्षा वेगळ्या तऱ्हेची शिक्षण पद्धती ही या शाळेमध्ये असेल आणि विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये चांगले शिक्षण घेता येईल हा त्यांचा मनसुबा होता. बाबा गोखले यांनी इंग्रजी शाळा जेमतेम 10 चालू करून ती बंद पडली होती. भावे यांची नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नामक ही इंग्रजी शाळा 1876 मध्यावर चालू झाली खरी, पण कधी कधी स्वतंत्रपणे तर कधी मिशन स्कूलमध्ये मिसळून पुन्हा स्वतंत्रपणे अशी हेलकावे खात 1889 अखेरीस जरा स्थिरतावर होण्यानंतर असतानाच भावे यांच्या कानावर विष्णुशास्त्रींनी राजीनामा दिल्याची आणि नवी इंग्रजी शाळा ते काढत असल्याची बातमी आली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या शाळेमध्ये आणून त्यांचा बेत होता, परंतु बड्या मंडळींची हाजीहाजी करून त्यांनी दिलेल्या देणग्यावर शाळा चालविणे हे भावे यांची पद्धती विष्णुशास्त्री चिपळूणकरांनाही पटत नसल्याने त्यांनी भावेंना अनुकूल असा प्रतिसाद दिला नाही. नवीन खाजगी इंग्रजी शाळा काढण्यामागे विष्णुशास्त्रींच्या कल्पनेना चटकन उचलून धरणाऱ्या महादेवराव नामजोशी, लोकमान्य टिळक, गोपालराव आगरकर, भागवत करंदीकर, वामनराव आपटे ह्या त्यांच्या मित्रांपैकी नामजोशी आणि टिळक हे सोडले बाकीचे तूर्त काही कारणासह मागे हटले. टिळकांच्या मते असे होते की शाळेऐवजी कॉलेज काढावे, शिवाय सध्या 15 येण्याची हमी देत LLB डिप्लोमा घेतल्यावर मग काय तो कायमचा निश्चय करील असा त्यांचा हवाला होता. चिपळूणकरांनी वर्तमानपत्रामध्ये नवीन शाळेसाठी शिक्षक पाहिजे अशी जाहिरात दिली. त्यापूर्वी चिपळूणकरांच्या शाळेत जायचे ठरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी सरकारी हायस्कूलला रामराम ठोकला होता. या विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळी कितीतरी नावाजलेले पगारी विद्यार्थी होते ज्यांना नवीन शाळेत जायचे आणि त्यांच्यावर जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवण्याची तीव्र लालसा तयार झाली होती. विद्यार्थी वर्गामध्ये असा उल्हास, उत्साह आणि अशी चळवळ पुण्यात प्रथमच दिसली होती.
चिपळूणकरांनी सोन्यासारखी सरकारी नोकरी सोडू नये असं बऱ्याच मत हे त्यांच्या निकटवर्तीयांचं होतं. प्राध्यापक साठे यांनी ही राजीनामा घेण्याचा निर्णयावर पुन्हा एकदा विचार करून पाहण्यासाठी विष्णूशास्त्री चिपळूणकरांना कळविले. पण सरकारी रुपेरी बेडी फेकून देण्याचा आपला निश्चय हा पक्का आहे असे विष्णूशास्त्री चिपळूणकरांने टपाल करून हे त्यांना कळविले. आपल्या निबंधमालेतील स्वतंत्र मताचा प्रसार शिक्षणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे करता येईल त्यासाठी आपली शाळा असण्याची आवश्यकता विष्णूशास्त्री चिपळूणकरांना भासली होती. सरकारी शाळा कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशाविषयी अज्ञानाची असलेली उदासीनता आणि इंग्लिश लोकांचे अफाट ज्ञान कर्तृत्व पाहून निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना पुढच्या पिढीला स्पर्श करू नये असे त्यांना वाटत होते. त्याचबरोबर संस्था आपल्या हातात असणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांना पूर्वजांचा पराक्रमी इतिहास सांगता येईल, तसेच देशाभिमान जागृत करता येईल, त्यांना स्वावलंबी उद्योगशील बनवता येईल, नवीन ग्रंथरचना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देता येईल, यासाठी देशभाषेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यायला या उद्देशाने परंपरेने पुढे चालू राहण्यासाठी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी खाजगी नवी शाळा स्थापन करण्याचा हा निकटमय विचारमय विचार मांडला होता. 1 जानेवारी 1880 रोजी मोरोबा दादा फडणवीस यांच्या वाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. तसेच या न्यू इंग्लिश स्कूलला वामन शिवराम आपटे हे विद्वान कष्टाळू आणि शिस्तीचे गृहस्थही लाभले, त्यामुळे संस्थेला चांगले दिवस आले. मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेल्या 16 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थी हे उत्तीर्ण होऊन त्यातील एकाला जगन्नाथ शंकर शेठ पहिले स्कॉलरशिप मिळाले. म्हणूनच न्यू इंग्लिश स्कूलला नावलौकिकता हे आणखी वाढली. आपले स्वतंत्र असे वर्तमानपत्र असावे, त्यातून जनजागृती आणि जनप्रबोधन करता येईल हा विचार विष्णूशास्त्रींच्या मनामध्ये बराच काळापासून सुरू होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या या स्थापनेनंतर वर्षभराने म्हणजेच 1881 सुरुवातीस लोकशिक्षण आणि लोकजागृती हे उद्दिष्ट मनात बाळगून विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या सहकार्याने आर्यभूषण हा छापखाना सुरू केला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे हे सहकार्य त्यांना लाभलेच होते. शाला कॉलेजमधील शिक्षणाबरोबरच बाहेरील मोठ्या समाजालासुद्धा शिक्षित करून त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचं अत्यंत निकट वाटल्यामुळे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये मुसंडी मारण्याचा त्यांनी निश्चयही केला. 1881 मराठीतून केसरी आणि इंग्रजीमधून मराठा हे वृत्तपत्रे त्यांनी चालू केली. केसरीचे संपादक हे आगरकरांकडे तर मराठ्याचे संपादक हे टिळकांकडे देण्यात आले. केसरी व मराठा या दोन्ही वृत्तपत्रातून लोकशिक्षण आणि लोकजागृती या दोन उद्देशासह शासकीय अन्यायाकडे बोट दाखवत त्यांच्या या प्रतिकारासाठी लोकांची मानसिक तयारी तयार करणे, वैचारिक बैठक तयार करणे हे कार्य सुरू झाले. या सुरुवातीच्या काळातच या वृत्तपत्रातून कोल्हापूरचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी वर्तणुकीवर टीका केल्यामुळे बर्वे यांनी टिळक आणि आगरकर यांच्यावर नाहक बदनामी झाली म्हणून खटला भरविला होता. खटला लढवण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हा मोठा प्रश्न आता विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या समोर उभा राहिला होता. बरे काही चिंता नाही, बाकीची सर्व तयारी तुमच्याकडूनच असू द्या म्हणजे झालं असे सांगून केसरी आणि मराठा या रक्षणार्थ फंड अशी एक जाहिरात लगेच लिहून काढली. दुसऱ्या दिवसापासून वर्गणीचा ओघ हा सुरू झाला आणि पैशाची चिंताही मिटली. या खटल्यावेळी टिळक आणि आगरकर या दोघांनाही डोंगरीच्या तुरुंगामध्ये 4 महिने हे राहावे लागले. 26 ऑक्टोबर 1882 रोजी तिथून त्यांची मुक्तता करण्यात आली. या खटल्यात अडकलेल्या आपल्या या दोन मित्रांच्या काळजीने इकडे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची तब्येतही खालावली होती. या खटल्याशी चिपळूणकरांचा आणि त्यांच्या लेखनाचा काहीही संबंध नव्हता, पण आपले मित्र टिळक आणि आगरकर या खटल्यानुसार अडकल्यामुळे त्यांना त्यांची चिंताही वाटू लागली होती. याचबरोबर त्यांचा आजारही वाढत चालला होता. याच दरम्यान 17 मार्च 1882 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. चिपळूणकरांची मृत्यूची बातमी ही वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्रभर पसरली. सर्व मराठी पत्रे काल्या बॉर्डरनी आणि विष्णूशास्त्रींच्या गुणगौरवांनी भरलेले होते. लंडनमधील ग्राफिक पत्राच्या 16 मे 1882 अंकामध्ये त्यांच्या फोटोसह त्यांची बातमी ही छापून आलेली होती. चिपळूणकरांमुळे एक राष्ट्रवादी संप्रदाय निर्माण झाले होते. त्यांच्यापासूनच वाङ्मयापासून तर व्रतांचा आरंभ सुरू झाला होता. कोणतीही गोष्ट स्वतःच्या बुद्धीने पारखून पाहण्याची, स्वतःच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट अगदी स्पष्टपणे त्याचा निषेधार्थ ठरवणे मानसिक वृत्ती चिपळूणकरांची ही निर्माण झाली होती. 20 मे 1850 ते 17 मार्च 1882 हा विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा हा कार्यकाळ. त्यांचे कार्यक्षेत्र हे पुणे अर्थातच पुऱ्या महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचे पडसाद उमटले.
विष्णूशास्त्रींचे वास्तव्य राहिले ते कायम पुण्यातच. अवघ्या 32 वर्षामध्ये अल्प आयुष्य त्यांना लाभलं. चिपळूणकरांचं कुटुंब मुलात रत्नागिरीतलं होतं. पुढे ते कुटुंब नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर येथे स्थायिक झालं आणि नंतर पुण्यात. विष्णूशास्त्री यांच्या आधी त्यांच्या वडिलांविषयी म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची थोडीफार माहिती मिळते. ते विद्वान पंडितसुद्धा होते. त्यांच्या या कुशाल आणि चाणक्य बुद्धीचे वर्णन करताना संस्कृत विद्वान मोरेशास्त्री साठे म्हणतात की कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजे पुणे पाठशाळेतील संस्कृतीचे बृहस्पती आहेत. कृष्णशास्त्री हे महात्मा फुले यांनी पुण्यात स्थापन केलेल्या भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे व्यवस्थापकीय सभासदसुद्धा होते. अशा वैचारिक वारसा विष्णूशास्त्रींना लाभला होता. पराक्रम हा केवळ रणांगणातच गाजवता येतो असं नाही, ते अनेक प्रकारे सिद्धही करता येते. शत्रूंशी दोन हात करण्याचे सामर्थ्य हे लेखणीतसुद्धा असते हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे हे वाक्य हे क्रमशः सिद्ध झालेले दिसून येते. या सर्व त्यांच्या व्यासंगामुळेच त्यांना मराठी भाषेचे शिवाजीसुद्धा म्हटले जाते. तसेच इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणणारे मराठी गद्याचे जनक हे विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणून उदयास येतात. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, एक स्वतंत्र देशभक्त म्हणून त्यांची ही व्याप्ती खूप मोठी आहे. अशा प्रकारे आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून उदयास येणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या या आजच्या भागामध्ये आपण विशेष त्यांचा गौरव करून त्यांना अभिवादन करण्यासाठी हा भाग विशेष ठरतो. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.